अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि उच्च पदस्थ म्हणजे वरच्या नेत्यांच्या अतिशय जवळीक असणारे त्यांचे फोटोही प्रकाशित झालेले आहेत ते एन सी बीला घेऊन तिथं जातात आरोपींना ते स्वतः मनगटाला धरून बाहेर काढतात एकंदरच एन सी बीपेक्षा यांचा रोल जास्त ॲग्रेसिव्ह त्यात होता याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्ष आणि एन सी बी हँड इन ग्लोवज करून कोणाला टार्गेट करायचं हे ठरवून काम करायला लागलेले आहेत आणि असा हा एकदा नाही हा दुसरा तिसरा इन्सिडेन्स आहे की ज्याच्यात पूर्वी भाजपचे काही नेते आधीच सांगतात की ह्या या नेत्यांच्यावर कारवाई होईल महाविकास आघाडीच्या आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे किंवा ही घटना इथं तर, तर स्वतः भाजपचे कार्यकर्ते किंवा नेतेच त्यात इन्व्हॉल्व आहेत त्याचा अर्थ या देशातल्या ई डी सी बी आय इन्कम टॅक्स आणि एन सी बी जी राहिलेली होती एन सी बी पण आता अशा पद्धतीनं काम करते हे या देशातल्या जनतेला आता उघड सत्य कळलेलं आहे आणि देशातल्या जनतेला नक्कीच धक्का आहे की असा एजन्सीचा गैरवापर करून या देशातल्या सर्वांना नामोरम करण्याचं काम हे चाललंय मुंबईत बॉलिवूड आहे त्या बॉलिवूडला बदनाम करण्याचं यात असू शकतं मुंबईला बदनाम करण्याचं यात असू शकतं मुंबईतून हे बॉलिवूड निघावं आणि दुसऱ्या राज्यात जावं अशी यांची काहींची शंका किंवा मनात इच्छा दिसते त्यामुळं बॉलिवूडच्या साठी बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्यांच्या रिलेटिववर अशा पद्धतीने हे मुद्दामून जाणीवपूर्वक आणि कृत्रिमरित्या केलेलं आहे की काय याचा खरं म्हणजे खुलासा व्हायला पाहिजे आणि ज्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट याच्यात होती जे एन अधिकारी नाही आहेत पण त्यांचं वाहन वापरतात पोलिसांचं वाहन वापरलं जातं ते अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळं या सगळ्याची चौकशी करणं आवश्यक आहे